तुझ्यात जीवरंगला। समजी चुक त्या वकिलाचे शेतीमालाचे कागदपत्र करायची सोडून शेत जमिनीचे कागदपत्र केली। मी फक्त तुमच्या डोळ्यां देखत जे झालं ना त्याचा नीट विचार करा एवढंच सांगते। तुम्हाला आधी मी सांगितलं वहिनींना हजार चुका माफ म्हणून, अहो तुम्ही असं बोलात म्हणून वहिनी घर सोडून गेल्यात। तोवर वहिनी परत येत नाहीत तोवर माझं मन लागणार नाही। हे बघा, आपण आबांचा मूड जेव्हा चांगला असेल ना तेव्हा त्यांच्याशी बोलू, त्यांना समजावू। मी समजावते। अहो आबा तुमचा ऐकणार नाही असं होणार नाही। बघा काय बी करा, हे गायकवाड घर फुटू देऊ नका। हे घर माझं, मी कधीच तुटू नाही देणार। फक्त तुम्ही उपाशी राहणार नाही हे आधी कबूल कर। कबूल? मी तुमच्यावर विश्वास ठेवते। अवयव राणा कधी कोणाचा विश्वास तोडत नाही, आपण तुम्ही बी तोडू नका। नाही तोडणार, माझ्या नवऱ्याच्या सुखापुढे आणि शब्दापुढे मला काही मोठं नाहीये। मी उद्या जाऊबाईंना परत आणणार म्हणजे आणणारच। आम्ही कधीच दुसऱ्याच्या मर्जीनं चालत नसतोय हे माहित्या ना तुला। आमासनी वाटलं तर आम्ही येऊ, नाहीतर हितच बसू। ठीक आहे मग, आता माझं ऐका, यांची इच्छा आहे म्हणून मी इथे आली। आता जर तुम्हाला यायचं असेल तरच तुम्ही। ओए पहलवान, का आमच्या संगड बोलायचं नाही का? नाही बाप, असं काय नाही। नाही असं ठरवू बी नको, आम्हाला बी कुस्तीत ते चार पाच डाव येतात, चांगलं उचलून आपटेन। आता कसा हसलास असं नीट राग ये, उपाशी कशाला राहतो? आज जागी जरा, अरे किती वेळा सांगायचं राणा पैलवानांनी उपाशी राहू नये। देव सूरज बघ कसा तांग दोन भाकरी खातोय। अरे एका दिवशी आ तुला चितपट करेल, आणि आता लई विचार न करता पहिल्यासारखा कामाला लाग। आणि विचार करायचा असेल तर आमच्या या सुनबाईंचं कर। अरे त्याने तुझ्यासाठी उपाशी राहिलं तर चालेल का? काय बरोबर आहे का? नाही ना व। अरे मग खोळ्यासारखं का वागतोयस? काल आम्ही जरा चुकीचं आणि कडक बोललो त्याबद्दल सॉरी। नाही आबा, अरे चुकलं तर सॉरी म्हणाल काय? मग मे बी सॉरी, मे बी काल असं ताट्यावर उठायला नाही पाहिजे होत। अरे होते असं कधी कधी, पुन्यांदा असं करू नकोस। काय बघू पैलवानाची ताकद किती। या काय पैलवान ताकद कमी झाली की काय? सुन बाई पैलवानाला खायला घाला की? अरे तू भी खात जा की काय? चला येतो संध्याकाळच्या जेवणाला। जी चल रे। अहो आबांचा मूड चांगला असल्यावर तुम्ही बोलणार होता ना? मग आता बोलला असत तर? नाही नको, आता त्यांचा मूड खराब नको करायला। वहिनी नानायला जायचे ती? हो मी जाते। अहो पण आबा ते मी बघते, तुम्ही आता अजिबात पडू नका। आता आबा तुमच्याशी चांगलं बोलतायत ना, मग ते नाराज होतील असं तुम्ही काही करू नका। आबा तुमच्यावर नाराज झालं म्हणजे? अहो तुम्ही त्याचा विचार करू नका, तुम्हाला यातलं काहीच माहित नाही असं दाखवा। अग पर अंजली, तुझं हे वागणं साहेबांनी खपणार नाही बघ। गोदाक जाऊबाई आपल्याच घरातल्या आहेत ना, आणि त्या परत याव्या असं तुम्हालाही वाटतंय ना? होय ग, पर त्यासनी किंमत आहे काय तुझी जरा तरी? आम्ही तुम्हाला मान देतो त्याचं हे फळ दिलं सवय आम्हाला, काय गेलता तुम्ही कोणाच्या परवानगीने?
काय म्हणतो राणा मी आबा ते मीच गेले होते जाऊबाईंना असं किती दिवस माहेरी एकटं ठेवणार मग तुम्ही भी तिथंच राहायचं इथं कशाला घेऊन आला असता त्यांना तुमच्याकडून आमची ही अपेक्षा नव्हती साहेब आता आली तर राहू दे की तुम्ही नका वाढवू सा आमचं चुकलं थोरल्यापणाचा मान दिल्यानंतर या घरातल्या सुना असं का वागत्यात आम्ही एवढं बजावलं होतं त्याची किंमतच नाही का कोणाला या घरात आबा असं काही नाही आम्हाला अजिबात बोलायचं नाही तुमच्याशी जे मनात आलं ते तुम्ही केलंय सर नव या घराला आमची किंमतच उरलेली नाही अहो आबा मामांजी मामनजी जे काय बोलायचं असल ते आम्हाच नाही बोला अहो जाऊबाईंची काय बी चूक नाही बघा यात खर तर आम्हासनी बी यायचंच होत घरात अहो आपल्या माणसांशिवाय 2 मिनिट बी गमन झालं बघा अजून 2 दिवस राहिला असतो का नाही माहेरला तर जीवच गेला असता बघा आमचा हे मगरीचं रडू दुसऱ्या कोणाला तरी दावा नाही मामनजी अहो मगरीचं नाही हो एकदम मनापासून सांगायलोय बघा आता आजपासन जाऊबाई आणि राणा भाऊजी सांगत्याल तसच वागू आम्ही तुम्ही काही काळजी करू नका मी बोलेन आबांची नाही जाऊबाई थांबा आम्हीच बोलतो मामांजी संगट उगा आमच्यामुळे तुम्ही समजा सोसू नका सर नाही नको तुम्ही शांत राहा मी बोले ठीक आहे तुम्ही म्हणशील तस आत्ताच मामांजीसनी सांगितलंय आम्ही तुमच्या दोघांचं समजा ऐकू म्हणून येतो काय म्हणला बा ठीक आहे आता सगळं राग गेलाय त्यांचा वाटलंच मला तुम्ही असं ना आपलं घर कधीच तुटणार नाही तुम्ही पुन्हा आपलं घर एक केलं बघा स्वतः वाईटपणा घेतला डेअरिंग करून वहिनीसने आणायला बी गेला आता शोभता माझी बायको तुम्ही अहो लय भारी आहे तुम्ही मी जे काही केलं ते फक्त तुमच्या आनंदासाठी गणपती बाप्पा मंगल मूर्ती आजा तू कवा आलास हे का आता झालं अरे अजिंक्य तू भरतीला गेला होतास ना वय मग काय झालं फिजिकल क्लिअर झालं आणि मेडिकल पण देऊन आलो आता मेडिकलचं लेटर तेव्हा कळेल पुढचं काय ते काळजी करू नकास गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं ते बी होईल आज आपण दर्शन घेतो आहोत ते रांजणगावच्या महागणपतीचं पण यंदा रांजणगावच्या या महागणपतीच्या दर्शनाने हा गणेशोत्सव आपण साजरा करणार आहोत मित्रांबरोबर गेलो ट्रिपला बालाजीला बालाजी हो डायरेक्ट बालाजी म्हणलं मी येणारच नाही आणि तिकडे जाऊन देवाला नवस केला की जर मला ती भेटली शनाया शनाया सबनीस उसको तुमने ऑफिस में रखा हुआ है या निकाल दिया है सर अभी कल उसे भी बुलाओ ऑफिस में मैं उसका रिकॉर्ड चेक करना चाहता हूँ हाँ, कपूर साहेबांना मोदक खायचे दे करून देते हा ऑफिस मध्येच घेऊन ये यार कपूर सर पण ना उद्या शनायला पाहिल्यानंतर काय बोलतील काही भरोसा नाही
ही शनाई त्यांच्या समोर काय पचकेल काही सांगता येत नाही. क्या हुआ है? किसी ने कुछ कहा? कस सांगू शिव तुला, मोदक बनवण्याचं किती टेंशन आलंय मला. काय टेंशन आहे तुला, तुला कस सांगू मी. गौरीजी प्लीज हमें बताइए ना क्या हुआ. तुला नाही सांगू शकत. मतलब कुछ तो हुआ है गौरीजी. ईशाला कळायला लागल्यावर मी तिला सांगितलं की तू ईशाचा बाबाच नाहीस. आणि समजा मी सांगितलं की ही छोटी मम्मा नाहीच आहे, ही तर मावशी आहे. मग काय इमेज राहणार आहे तुमची ईशाच्या समोर? केलाय ह्याचा विचार कधी? कदाचित ती तुम्हा दोघांचा तिरस्कारही करू शकते. मग काय करणार तुम्ही दोघही? हा